आता बातमी आहे दिनमानच्या बातमीच्या दणक्याची. कंटोनमेंट बोर्डाने कोणतीही पूर्वसूचना न देता महिलांचे स्वच्छतागृह पाडलं होतं. ह्या विषयाची वृत्त आम्ही प्रसारित केल्यानंतर ह्या बातमीची दखल घेत आता महिलांच्या स्वच्छतेसाठी दिम्म प्रशासन जागा झालंय. काही दिवसापूर्वी देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्डाचा भोंगळ कारभार उघडकीस आला होता. MB कॅम्प परिसरातील महिला पुरुषांचे शौचालय स्थानिक नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता बोर्डाचे CEO अभिजित सानप यांनी गार्डन बनविण्याच्या नावाखाली तोडले होते. त्यामुळे महिला वर्गाची मोठी कुचंबना झाली होती. अनेक नागरिकांनी कॅन्टोनमेंट बोर्ड प्रशासन आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बाब लक्षात आणून दिली, मात्र कोणी दाद दिली नाही. ह्याच शौचालयाची बातमी दिनमानने दाखवली आणि सूत्र हल्ली. बोलेंगे हम लोग नेता रंजे बोल भी रंजे इतना साल हम निकाल देते हमारे घर का बुढ़ा इंसान लोग अभी तकलीफ निकाल रहे हमें इल्ला ना हमको सोए करके इन लोग तोड़ना मांगता इन लोग अभी तोड़ दिए कुछ बात में से भी इसके आगे बड़े लोग आएंगे तो हम लोग मान नहीं जाएंगे. निम्न प्रशासन एकदम झोपेतून उठून जागे झाले. आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने त्याच जागी महिला पुरुषांची टॉयलेटची व्यवस्था केली आहे. दिनमानची टीम ह्याचा आढावा घ्यायला गेली असता महिलांनी आपल्या चॅनलचे आभार मानले. आम्ही गेल्या आता आमची तिसरी चौथी पिढी आणि अचानकपणे पूर्वकल्पना न देता जेव्हा हे संडास तोडण्यात आलं तर त्याचा आमच्या आई बहिणींना त्याचा खूप त्रास झाला. आम्ही तर माणसं आम्ही कुठं पण ॲडजस्ट करू शकले असते पण ह्या लोकांनी थोडा विचार करायला पाहिजे होता आणि ह्याचा थोडासा आम्हाला धक्काच बसला होता त्यावेळेस. पण तुमच्या मार्फत आणि पोपटपूर्ण साहेबांच्या मार्फत आम्हाला जे काय सपोर्ट झालं त्याच्यामुळे हा काम झालेला आहे. नाहीतर आम्हाला अजून ह्याचा खूप त्रास झालेला असता आणि आम्हाला नाही माहीत की आम्ही कुठं जाऊन काय कसं केलं असतं ॲडजस्टमेंट. आणि तुमच्या चॅनलच्या मार्फत मी सगळे जेवढे पण ह्याच्यात सहभागी जेवढे कार्यकर्ते किंवा जेवढे आपले जेवढे पण मोठे लोक अधिकारी आहेत तर सगळ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि आम्हाला सहकार्य केल्याबद्दल मी आपल्या चॅनलचा पण मनपूर्वक आभार मानतो.